श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले सागर बेग यांना विविध स्तरातून पाठिंबा मिळत असतानाच अहिल्यानगर दलित महासंघ तसेच हिंदू राष्ट्र सेना यांच्या वतीनं देखील पाठिंबा जाहीर करण्यात आला. हिंदू राष्ट्र सेनेचे अहिल्यानगर जिल्हाप्रमुख संजय आडोळे तसेच दलित महासंघाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष संजय चांदणे यांनी श्रीरामपूर येथे सागर बेग यांच्या कार्यालयात भेट देऊन जाहीर पाठिंबा व्यक्त केलाय. तसेच सागर बेग यांना प्रचंड बहुमतानं विजय करा असं आवाहन देखील यावेळी दलित महासंघ तसेच हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीनं करण्यात आलं. जय श्रीराम, जय शिवराय. हिंदू राष्ट्र सेना अहिल्यानगर यांच्या वतीने आज सागर भैया बेग यांची श्रीरामपूरमध्ये जी निवडणूक होत आहे, तर आम्ही सगळेजण हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने सागर भैया बेग यांना पाठिंबा देत आहोत. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे सागर भैया जरी अपक्ष निवडणूक लढवत असले तरी सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून हिंदुत्वासाठी ते ज्या पद्धतीने झटतात ते सगळं आम्ही डोळ्यांनी पाहिलंय, अनुभवलंय. आमच्या खांद्याला खांदा लावून सागर भाईंनी काम केलंय. भगव्याची शान अशा लोकांमुळे टिकलेली आहे, सागर भैयासारख्या लोकांमुळे. आता नुकतंच अतिशय संवेदनशील असा मुद्दा सगळ्यांच्या समोर आलेला आहे, रामगिरी महाराजांचा. महंत रामगिरी महाराजांना ज्या वेळेस इतर समाजाकडनं धमक्या येत होत्या किंवा इतर समाज सरला बेटकडे जाईल असं बोललं जात होतं, मुस्लिम समाज त्यांना विरोध दाखवत होता, अशा वेळेस सागर भैयांनी स्वतःच्या खांद्यावरती त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेत त्यांना संरक्षण दिलेलं आहे. आमच्या बरोबर उभं राहून ते सुद्धा तिथं संरक्षण देण्यात हिंदू राष्ट्र सेनेबरोबर खांद्याला खांदा लावून कुठल्याही गोष्टीचा विचार न करता अर्ध्या रात्री उभे राहिलेले आहेत आणि इथून पुढे त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतलेली. तर अशा या सागर भैया बेग यांना आम्ही रामगिरी महाराजांचं संरक्षण आणि हिंदुत्वाचं काम या मुद्द्यावर हिंदू राष्ट्र सेना ही 100% पाठिंबा देते. आमची श्रीरामपूरमध्ये जवळपास 5 ते 7 हजार मतांची इथं आमची बांधणी आहे. आमचे हिंदू राष्ट्र वीर, आमचे गोरक्षक इथं सातत्याने काम करत आलेले आहेत. हे सगळे गोरक्षक, हे सगळे हिंदू राष्ट्र वीर सागर भाईंच्या बरोबर तन, मन, धन, बुद्धी आणि एनर्जी अशा 5 एलिमेंट्स घेऊन त्यांच्या बरोबर उभे राहणार आहेत. मी आता हे पण सांगू इच्छितो की समोर जे उमेदवार उभे आहेत सागर भाईंच्या समोर, यांचे सुद्धा आम्ही बऱ्याचशा गोष्टी पाहिलेल्या आहेत. सातत्याने हिंदू विरुद्ध भूमिका ते घेत आलेले आहेत. नुकतंच रामगिरी महाराजांच्या विरोधात ज्यावेळेस मोर्चे निघाले किंवा रास्ता रोको केले गेले तर हे उमेदवार सगळेजण त्या मोर्चात सहभागी होते. ही आमच्या हिंदूंना, वारकरी संप्रदायांना न पटणारी गोष्ट आहे. आणि अशा वेळेस एकच खंबीर साथ आणि खंबीर खांदा जर रामगिरी महाराजांच्या बाजूने उभा होता तो होता सागर भैया बेग आणि दुसरा खांदा होता हिंदू राष्ट्र सेना. म्हणून आम्ही सगळ्यांनी हा निर्णय घेतलाय की आम्ही 100% सागर भैया बेग यांच्या बरोबर श्रीरामपूरमध्ये असणार आहोत. आणि माननीय धनंजय भाई देसाई यांनी सुद्धा याची अनुमती आम्हाला दिलेली. धन्यवाद. एस9 मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, श्रीरामपूर.